नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांचे हातपाय थंड पडले की आता अचानक हॉल तिकीट आलं, कसं करू? 5 दिवसामध्ये माझी परीक्षा आहे, पहिल्या दिवशी माझी परीक्षा आहे, 7 दिवसामध्ये माझी परीक्षा, 8 दिवसामध्ये माझी, आता कसं करू? अभ्यास होईल का नाही? मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला समजून येईल की 7 पट स्पर्धा कमी याचा अर्थ काय आहे. एवढी जबरदस्त तुमच्यासाठी संधी मित्रांनो पहिल्यांदाच इतिहासामध्ये तुम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे ही संधी बिलकुल सोडू नका. ऑफिशियली सर्व अधिकृतपणे मी तुम्हाला दाखवणार आहे की 7 पट स्पर्धा कमी म्हणजे तुमच्यासाठी किती मोठी ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी काय मित्रांनो ही शिपाई लिपिक हमालसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर ती संधी शेवटच्या 7 दिवसामध्ये असू द्या, 5 दिवसामध्ये असू द्या, 2 दिवसामध्ये असो, जीवाचं रान करा मित्रांनो, परंतु ही संधी जाऊ देऊ नका. कारण 7 पट स्पर्धा म्हणजे हा व्हिडिओ समजल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की किती मोठी संधी तुमच्या पुढं निर्माण झालेली आहे आणि किती स्पर्धा कमी झालेली आहे. पुढे जाणे अगोदर अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यावेळी जाहिरात आली तेव्हापासूनच मी तुम्हाला सांगत होतो की याची परीक्षा होणार आहे, होणार आहे, होणार आहे, आणि तेव्हापासून काही विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला, ज्यांनी पण अजून सुरू केला नसेल त्यांच्यासोबत मित्रांनो हे न्यायालय संपूर्ण मार्गदर्शक असू द्या. कारण यामध्ये कुठंही भरकटण्याचे कुठंही चान्सेस तुम्हाला सोडले नाहीत. इव्हन करंट अफेअरसुद्धा मागील 12 महिन्यात तुम्हाला यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. ई बुक दिलेला आहे, 8000 प्रश्न. परीक्षेच्या जाण्याच्या अगोदर हे प्रश्न एकदा नजरेखालून घालाच घाला, अत्यंत महत्त्वाचे सविस्तर स्पष्टीकरणाचा 8000 प्रश्न दिलेले आहेत. ही परीक्षा मित्रांनो TCS घेणार आहे, त्यामुळे यामध्ये पुन्हा चेंजेस करून मित्रांनो आपण काय केलेलं आहे तर TCSचे सुद्धा एक्स्ट्रा 4000 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे 8000 प्रश्न प्लस हे 4000 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, म्हणजे 12000 प्रश्न झाले. आणि भरपूर ऑनलाईन परीक्षा असणार आहे, त्यामुळे भरपूर तुम्हाला सराव करावा लागेल. तसंच 150 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. सोबतच व्याकरण तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, MCQs दिलेले आहेत. एवढं सगळं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK हे सगळं मित्रांनो टू द पॉइंट अभ्यासक्रमानुसार फक्त 215 मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून कळलं नसेल मित्रांनो मार्गदर्शक नक्की घ्या. 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा 215, आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. इतरत्र कुठेही भरकटण्याची आवश्यकता नाही, फक्त आणि फक्त एवढंच मित्रांनो परीक्षेपर्यंत आपल्याला करायचं आहे. आता जे पण विद्यार्थी घाबरलेले असतील मित्रांनो की आता कसं करू, काय करू, हॉल तिकीट आलेलं आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी अधिकृत सर्व काय माहिती या ठिकाणी सांगणार आहे. जसं की जाहिरात तर सगळ्यांकडेच आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची म्हणजे आता हॉल तिकीट आलेलं कशाचं आहे, चाळणी परीक्षेचं आलेलं आहे. प्रत्येकासाठी पण तुम्हाला सेपरेट येणारच आहे, परंतु सध्या कशाचं आलेलं आहे, चाळणी परीक्षेचं आलेलं आहे. मग लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुणांची तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे, चाळणी परीक्षा, आणि शिपाईसाठी किती असणार, 30 मार्काचे. आता हे निर्णायक असणार आहे, हे 2 मित्रांनो टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर यानंतर काय उरते, फक्त मित्रांनो स्वच्छता चाचणी शिपाई भरतीसाठी 10 मार्काचे आणि मुलाखत 10 मार्काचे. अशी 50 गुणांचा मित्रांनो विषय संपला. 50 गुणांमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे. एक्स्ट्रा 51व्या गुणाकडे जाण्याची काय होऊ शकता नाही. हे झालं शिपाईसाठी 50 गुण, ठीक आहे, टोटल 50 गुण शिपाईसाठी. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक यासाठी मग एक्स्ट्रा टायपिंग टेस्ट आहे, आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला मुलाखत असणार आहे 20-20 गुणाची, म्हणजे असे टोटल तुम्हाला 100 गुण. हे याच्यासाठी 100 गुण आणि याच्यासाठी 50 गुण. म्हणजे या ठिकाणी निर्णायक काय असणार आहे, तर निर्णायक तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर निर्णायक सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो चाळणी परीक्षा. काय असणार आहे, चाळणी परीक्षा. आता ह्या चाळणी परीक्षेवरतीच तुम्हाला पुन्हा एकदा मी भर देतोय, फोकस करतोय. जो त्यांनी अधिकृत असा मुद्दा दिलेला आहे मित्रांनो त्या मुद्द्याकडे घेऊन जातोय. तर या ठिकाणी स्पष्टपणे आपण या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे यांनी दिलेला आहे की जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता व चापलेता, म्हणजे शिपाईसाठी हे झालं स्वच्छता आणि चापलेता, लिपिक टंकलेखकासाठी टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाणार. किती, 1+7, म्हणजे एका जागेसाठी 7 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. म्हणजे एका जागेच्या किती जागा झाल्या तुम्हाला, 7 जागा झाल्या. असं आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो प्रत्येकासाठी या ठिकाणी एवढ्या जागा आहेत, या ठिकाणी एवढ्या जागा आणि या ठिकाणी एवढ्या जागा. म्हणजे याचं सर्वांचं जर आपण टोटल केलं मित्रांनो तर 5793 जागा होत आहेत. किती, 5793 जागा या ठिकाणी होत आहेत. त्याच्या जर 7 पट आपण केलं, गुणुले 7 केलं तर आपल्याला मित्रांनो एवढा मोठा आकडा भेटतो. किती, 40551. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो आपल्याला 5793 जागांसाठी 40551 विद्यार्थ्यांना या चाळणी परीक्षेतून, हो मित्रांनो ही जी काय चाळणी परीक्षा आहे त्या चाळणी परीक्षेतून पुढच्या टेस्टसाठी काय केलं जाणार आहे, आपल्याला सिलेक्ट केलं जाणार आहे. म्हणजे आपल्याला ही जी काय त्यांनी दिलेली आहे 40 गुणांची लिपिकसाठी परीक्षा आणि 30 गुणांची मित्रांनो शिपाई भरतीसाठी, तर यासाठी तुम्हाला किती जणांना सिलेक्ट केलं जाणार आहे, तर तुम्हाला सिलेक्ट केलं जाणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी 7 जणांना, म्हणजे 40,000 विद्यार्थ्यांना या परीक्षेतून पुढं पाठवलं जाणार आहे. हे लक्षात ठेवा.
त्यामुळे त्यांनी जेवढं काय अधिकृत दिलेलं आहे टीसीएस पॅटर्ननुसार तेवढंच करा. शेवटच्या दिवसामध्ये बिलकुल पण भरकडू नका. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, टू द पॉईंट मित्रांनो स्टडी करायचा आहे. शिपाई आणि हमालसाठी दोन्हीचा सिलेबस सारखाच आहे, फक्त प्रश्नसंख्या याला 40 दिलेली आहे आणि याला 30 दिलेली आहे, एवढ्यामध्ये तुम्हाला असणार आहे. आणि त्यांना जर वाटलं मित्रांनो टंकलेखकसाठी सुद्धा घ्यायचा आहे तर टंकलेखकचा सुद्धा 40 गुणाचा पेपर होईल असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लघु लेखकसाठी सुद्धा काय केलेलं आहे, अधिकार त्यांनी ठेवलेला आहे. कनिष्ठ लिपिक सारखीच याची सुद्धा परीक्षा होईल, म्हणजे त्याचे सुद्धा 40 प्रश्न होतील. शिपायासाठी 30 प्रश्न, कनिष्ठ लिपिक आणि लघु लेखक यासाठी 40-40 होणार आहे आणि शिपायासाठी 30 गुणाची. तर मित्रांनो न्यायालयाच्या इतिहासामध्ये एक तर आतापर्यंत शॉर्टलिस्ट लागत होती ती तर कॅन्सल झालीच झाली, परंतु पुन्हा त्याच्या 7 पट विद्यार्थ्यांना मित्रांनो चाळणी परीक्षेतून पुढं जाण्यासाठी संधी दिली जात आहे. तर यंदा मित्रांनो या न्यायालय भरतीमध्ये झोकून द्यायचं आहे, उरलेले 1 दिवस राहू द्या, 2 दिवस राहू द्या, आपण हार मानायची नाही, लक्षात ठेवा. नोकरी मिळालीच पाहिजे हे प्रत्येकास सोबत आत्मविश्वास राहू द्या शेवटच्या दिवसापर्यंत, कारण तुम्ही जर थंड पडला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर जिद्द बाळगली तर काहीतरी मित्रांनो चांगलंच घडेल, वाईट घडणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपला अभ्यास चालू राहू द्या, कंटिन्यू राहू द्या आणि आपल्याला प्रत्येक सेपरेट घटकासाठी इतरत्र भटकावे लागणार नाही याची पुरेपूर खबरदारी मित्रांनो आपल्या एक्झाम ओडीने घेतलेली आहे. संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी तयार केलेला आहे. ज्यावेळी जाहिरात आली तेव्हापासून मित्रांनो तुम्हाला सांगतो अभ्यास चालू राहू द्या, कंटिन्यू राहू द्या. परंतु आत्तासुद्धा मी सांगतो शेवटचे 2 दिवस राहू द्या, 1 दिवस राहू द्या. तुमचा अभ्यास त्याच एनर्जीने त्याच ऊर्जेने झाला पाहिजे, कुठंही हार मानायची नाही की आता 5 दिवस राहिलं कसा मी अभ्यास करू, 2 दिवस राहिलं कसा मी अभ्यास करू, होईल किंवा नाही होईल किंवा नाही, कोणतेही निगेटिव्हिटी मनात आणू नका. 40,000 म्हणजे खूप मोठा आकडा आहे मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला फक्त एक जागा पाहिजे आहे पुढे जाण्यासाठी, पुढच्या टेस्टसाठी जाण्यासाठी. त्यामुळे चाळणी परीक्षेतून तुम्हाला सुटणं या ठिकाणी 7 पट स्पर्धा कमी झालेल्या आहे त्याचा लाभ घ्या. आणि एकाच ठिकाणी तुम्हाला हे सगळं जर पाहिजे असेल तर नक्की मित्रांनो फक्त 215 उपलब्ध केलेलं आहे. 150 टेस्ट, 8,000 प्रश्न, 4,000 टीसीएसचे प्रश्न, व्याकरण संपूर्ण घटक, ओके टीसीएसचे POIQ GK मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण व्हिडिओ स्पष्टीकरणासह. तर ज्या विद्यार्थ्यांना पण पाहिजे आहे फक्त 215-72-48-93-01-76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेटेड महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.